अक्कलपाडा धरणातून सध्या पाइपलाइन टाकण्याचं काम सुरू आहे। या योजनेत मोठा भ्रष्टाचार असल्याने अद्याप या योजनेचे काम मार्गी लागू शकलेले नाही, त्यामुळे धुळेकर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। या योजनेचे काम मार्गी लागून पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून यासाठी महानगरपालिका चौकशी करून योजनेचे ठेकेदार यांची मंत्रालयामार्फत चौकशी करून घ्यावी, अशा मागणीचे निवेदन मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी दिले आहे। महापालिकेकडून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करण्यात येतो, मात्र नियोजनाचा अभाव असल्याने 10 ते 12 दिवसांत नागरिकांना पाणीपुरवठा होतो। वास्तविक महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारे तापी योजना, हरण्यामाळ धरण, अक्कलपाडा धरण, नकाणी तलावात भरपूर जलसाठा उपलब्ध आहे, त्यातून शहराला दररोज पाणीपुरवठा होऊ शकतो, मात्र धुळेकरांना पाण्यासाठी रोज भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आहे। सत्ताधाऱ्यांनी अक्कलपाडा योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप करीत महानगरप्रमुख मनोज मोरे, संजय वाल्ले, समाधान शेलार, छोटू माळी आदींच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांना मुंबईला निवेदन पाठविले आहे। वर्षे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या धुळेकर नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा आणि भावनेशी खेळण्याचा कार्यक्रम धुळे मनपाचे सत्ताधारी प्रशासन, एमजीपी व ठेकेदार यांनी लावलेला आहे, करत आहे। आम्ही परवाच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे धुळ्याचा कायमस्वरूपी आणि प्रश्न मिटला पाहिजे यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून निवेदन दिलं। त्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ मंत्री महोदयांनी आज 1 तारखेच्या निमित्ताने 1 तारखेच्या दिवशी मंत्रालयामध्ये पाणीपुरवठा अधिकारी, एमजीपीचे अधिकारी, पालिकेचे अधिकारी आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतलेली आहे। यात अतिशय महत्वाचा विषय असा आहे की धुळे महानगरपालिकेने UIDSSMT नावाच्या योजनेतून जवळपास 350 किलोमीटर पाईपलाईन धुळे शहरामध्ये 2015 साली झालेल्या या योजनेतून झालेली आहे। 7 पाण्याचे टाक्या धुळे शहरामध्ये बांधून पूर्ण झालेले आहेत आणि तरी देखील धुळे शहराला अजूनही 8 ते 10 दिवसाआड पाणी मिळतं, म्हणजे धुळे शहराला पाणी पुरवठा करण्याचे स्तोत्र आहेत त्यामध्ये तापी योजना असेल, हरण्यामाळ धरण असेल, अक्कलपाडा धरण असेल, नकाने तलाव असेल, आपलं तिकी तलाव असेल, या सर्व पाणी पुरवठा करण्या धुळे शहराला पाणी पुरवठा करण्याच्या स्तोत्रांमध्ये प्रचंड जलसाठा शिल्लक आहे। सतत 3 वर्षे पाऊस जरी नाही पडला तरी रोज आपण धुळे शहराला पाणी पुरवू शकतो इतका पाणी साठा असताना देखील फक्त धुळे महानगरपालिकेचं नियोजन शून्य कारभार, कुठल्याही प्रकारची योजना त्यांच्या पुढे नाही। धुळे शहराला रोज पाणी कसं मिळेल याची कुठलीही योजना नाही। निष्काळजीपणामुळे धुळे शहराला नियमित पाणी पुरवठा होत नाही। रोज धुळे शहरातले नागरिक जे पाण्यासाठी ताणलेले असतात त्यांना 10-8 दिवस पाणी मिळत नाही, हे अतिशय शोकांतिका आहे। परंतु या योजनेवर मात करणारी योजना म्हणजे अक्कलपाड्यापासून हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एक पाईपलाईनद्वारे 0 ग्रॅव्हिटीने म्हणजे ग्रॅव्हिटीने पाणी येणार आहे आणि या योजना जरी चालू झाली तर याच्यानंतर धुळे शहराच्या म्हणजे धुळे महानगरपालिकेचा जो काही वीज बिलाचा प्रश्न सतावतो नेहमी, ते जवळपास 80 ते 90 लाख रुपये महिन्याकाठी धुळे महापालिकेचं वीज बिलाची बचत होणार आहे। ही योजना अतिशय चांगली आहे, परंतु नेहमीच्या पद्धतीने जी 2015 साली UIDSSMT नावाची योजना ज्या ठेकेदाराने खराब केली त्याच ठेकेदाराला पुन्हा टेंडर देण्यात आलेला आहे। टेंडर देऊन अधिकारी आणि ठेकेदाराची मिलीभगत झालेली आहे। हा ठेकेदार मोठा दिग्गज ठेकेदार आहे, सगळ्यांना विकत घेण्याची याची क्षमता आहे। या ठेकेदाराने जो काही अक्कलपाडा धरणाच्या काठापासून 177 मीटरचं जो काही जॅकवेलचं काम होतं, 177 मीटर म्हणजे पार मध्येपर्यंत जॅकवेल गेला असता त्या जॅकवेलच्या कामातून धरणाच्या पाण्याचा शेवटचा थेंब ज्या दिवशी धरणाच्या साठ्यामध्ये शिल्लक राहील तर शेवटच्या थेंबापर्यंत धुळे महानगरपालिकेच्या धुळेकर नागरिकांना पाणी मिळालं असतं, परंतु यांनी कोणत्या प्रकारचं नियोजन केलं, जी मंजूर डिझाईन 177 मीटर जॅकवेलची होती तिच्यामध्ये बदल केला, नवीन काहीतरी बदल करून सँक्शन करून घेतलेल्या त्या डिझाईनमध्ये 177 पैकी 150 मीटर कमी करून घेतला आणि फक्त 27 मीटर लांबी त्या जॅकवेलची ठेवलेली आहे। आपल्याला धुळेकर नागरिकांना आता समजा थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे पाण्याची खूप टंचाई असली तरी कमतरता भासत नाही, परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी जीवाची लाईलाई होते, त्यावेळेस नागरिकांना पाण्यासाठी खूप भटकंती करावी लागते, खूप त्रास होतो आणि त्यावेळेस पाणी शहरातील नागरिकांना मिळालं पाहिजे। जर ते पाणी अक्कलपाडा धरणातून येणार असेल आणि तो जॅकवेल 177 मीटरवर असला असता तर शेवटचा थेंब
धुळेकर नागरिकांपर्यंत पोहोचला असता, परंतु आता ज्या वेळेस ही पाणी पुरवठ्याची वेळ येईल आणि उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस म्हणजे मे जून जुलै या काळामध्ये पाणी साठा धरणांमधला कमी झालेला असतो, त्यावेळेस या योजनेचा धुळेकरांना फायदा होईल का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. आम्ही इंजिनियर नाव टेक्निकल नसलो तरी एक सामाजिक आणि राजकीय काम करताना या अनेक कामांचा आम्हाला अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की योजना ही फक्त धुळेकर नागरिकांच्या भावनांशी खेळून धुळेकर नागरिकांची फसवणूक करणारी योजना आहे. त्याच्यामुळे आज आम्ही मंत्रालयात येऊन मंत्री महोदयांच्या कानावर या सर्व गोष्टी घालणार आहोत. त्याच्यामधल्या अडीअडचणी काय त्या घालणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच धुळेकर नागरिकांची पाण्यापासून होणारी भटकंती थांबवून धुळेकर नागरिकांना रोज किंवा एक दिवसाआड कसा पाणी पुरवठा होईल यासाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत.